लॉकडाऊनचा निर्णय रद्द करून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची मागणी लॉकडाऊन अत्याचार विरोधी समितीने जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्याकडे केली आहे. मागील वर्षभराच्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. आता पुन्हा जिल्ह्यात लॉकडाऊन लागल्याने हातावर पोट असणाऱ्यांची अवस्था बिकट होणार आहे. त्यामुळे कोरोना आजार रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नसून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची मागणी लॉकडाऊन अत्याचार विरोधी समितीचे संयोजक फारूक अहमद यांनी जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्याकडे केली आहे. यावेळी ॲडव्होकेट राणा सारडा, दिनेश सोनवणे यांच्यासह लॉकडाऊन अत्याचार विरोधी समितीचे सदस्य उपस्थित होते. पुणे हे महाराष्ट्रातला एक असा जिल्हा आहे जेथे सध्या देशातले सर्वाधिक रुग्ण कोरोनाचे सापडत आहेत आणि पुणे येथे 5,000 रुग्ण सापडूनही पुणे येथे आजही लॉकडाऊन नाही आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत पूर्ण मार्केट आणि दुकाने पुण्यामध्ये सुरू आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये जर हे शक्य आहे आणि तिथली रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे तर असा पुणे पॅटर्न नांदेडमध्ये का राबवण्यात येत नाही हा प्रश्न आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊन अत्याचार विरोधी समितीच्या वतीने विचारण्यात आला आणि वेगवेगळ्या मागण्याचं निवेदन आज आम्ही या समितीच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे. याच्यामध्ये आमचं पहिलं म्हणणं असं आहे की गेल्या एका वर्षापासून कधी लॉकडाऊन कधी संचारबंदीमुळं आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली आहे. मध्यमवर्गीय आणि व्यापारी परेशान आहेत तर कष्टकरी गोरगरीब मजुरांची काय परिस्थिती असेल असा खरा सवाल आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. त्यांना सहमती दर्शवली की बा खरं आहे आर्थिक टंचाई आहे आणि लोकांची परिस्थिती खराब आहे. परंतु आम्ही त्यांना सांगितलं की प्रशासनाने एक वर्षापासून जर दवाखाने सक्षम केले असते आणि तपास यंत्रणा मजबूत ठेवली असती तर ही परिस्थिती आली नसती. परंतु पालकमंत्र्यांचं अजिबात नांदेडकडे लक्ष नाही आहे. ते आपलं राजकीय आणि आपले व्यावसायिक आणि गुत्तेदारे आणि टेंडर आणि शासनाचे निधी आणणे आणि पर्सेंटेज खाणे या पलीकडं पालकमंत्र्यांनी कधीच काही केलेलं नाही आहे. आज ते जमिनीवर न राहता फेसबुक आणि मीडियाच्या उंटावर बसून शेड्या हाकण्याचं काम करतायत आणि त्यांच्या निर्देशावर नांदेड जिल्ह्याचं प्रशासन चालत आहे. त्यामुळे नांदेडकरांना प्रचंड समस्येचा सामना इथे करावा लागत आहे. आज आम्ही मागणी केलेली आहे की डोअर टू डोअर टेस्टिंग करण्यात यावी, आयसोलेशनचे केंद्र वाढवण्यात यावे, कोणतेही ITM कॉलेजसारखे कॉलेजेस किंवा महाविद्यालय किंवा हॉटेल्स किंवा खाजगी रुग्णालय ताब्यात घेण्यात यावेत आणि जितके डॉक्टर्स आहेत सगळ्या डॉक्टरांना नियमाच्या अधीन राहून कोविड पेशंट तपासण्याची मुभा देण्यात यावी. जेणेकरून सामान्य लोकांना जर शासकीय रुग्णालयात जायला भीती वाटत असेल तर ते आपल्या फॅमिली डॉक्टरला कोविडबद्दल दाखवू शकतील आणि कोविडचे उपचार घेऊ शकतील. और हमारा कहना आहे की लॉकडाऊन ये कोई कोविड का उपचार पद्धति नहीं है. और पिछले साल भर से आपने जो कुछ भी किया उसके बाद अगर इतने लॉकडाऊन के बाद भी अगर आंकड़े बढ़ रहे हैं तो इसका मतलब बहुत स्पष्ट तरीके से सामने है कि लॉकडाऊन ये कोई उपचार नहीं है. और इस तरीके के उपचार को बंद करते हुए लोगों को अपनी आजीविका चलानी दी जाइए. आज अगर लोग भूखे मरेंगे तो शायद कोविड से ज़्यादा मर जाएंगे. और सिर्फ एक ही तरीके से या एक ही दृष्टिकोण से दुनिया को नहीं देखा जाता. दुनिया में 360 डिग्री का एंगल है जिसमें हर एक जगह से अलग व्यू पॉइंट से दुनिया हर एक को अलग नज़र आती है. तो AC में बैठ के इस प्रकार सभी की दुनिया का आकलन नहीं किया जा सकता. मेरे को लगता है कि जिलाधिकारी माननीय जिलाधिकारी साहब को AC रूम से निकल कर धूप में आकर पब्लिक के सामने बैठना चाहिए ताकि पब्लिक उनसे अप्रोच कर सके और अपनी तकलीफें बता सके कि हॉस्पिटल्स में क्या तकलीफ हो रही है, खाने पीने के लिए क्या तकलीफ हो रही है. और लॉकडाउन ये कतई उसका जो है उपचार नहीं हो सकता है. ये जिलाधिकारी साहब ने खुद कहा है.